अगं त्यांचं हृदय आहे ना तुझ्याजवळ, मग एवढा श्रृंगार कशाला? मंगले अगं इथं तरी जरा दोन दागिने घाल अंगावर. का तुझ्या बरोबर माझे लग्न उरकून घेणार आहेस की काय? काय हरकत आहे, जशी काही अगदी अशीच राहणार आहेस नाही. खरच तुझ कुणावर प्रेम असलं नाही ग? खरं सा शपथ आहे माझी. सुटली म्हण. सुटली. बसले. पण काय उपयोग, ते लग्न काही होणार नाही. देवी महाराज आपल्या भेटीला आले आहेत. अगं बाई मंगले तू तरी त्यांना आसन बिसन दे, मी हे आलेच बघ. महाराज आपलं स्वागत असो, राजकन्या इतक्यात आपल्या दर्शनाला येईल. देवींच कुशल आहे? तिला विचारायचे प्रश्न संपू नका एकदम. बरी आहे ती. आपला प्रवास सुखाचा झाला ना? मंगले घ्या हे आधी पहा. थांब ना ग. मी तिकडं. अग का ग? भारी प्रेम आहे. कोण? आपल्यांनी म्हटलं मी. राजकारणात जन्मलो म्हणून ही औपचारिक शिष्टाचाराची झूल अंतपुरातही पांघरली पाहिजे का? आम्हाला काय विचारता? चल माणसासारखं बोलू बसू. हात द्यायला आलीयस का सोडवून घ्यायला? पण कोणी पाहिलं तर? अग पाहणारे काय आपल्या बायकांचे कान धरतात वय. ए आता चल नाहीतर उचलून नेन बघ. हात सोडा ना. धरलेला हात मी कधीच सोडणार नाही, तूच घे वाटल्या सोडवून. हात सोडा ना. लाखो लोकांच्या साक्षीने हात धरणार आहे मी, मंगला देवीना सुद्धा. माझं काय नाव निघालं मध्येच? मंगली बघ ग. महाराज हात धरताना जरा काळजी घ्या, राजकन्या जरा नाजूक आहे. नाही पण. नाही नाही ही बोट उठली तिथं म्हणून म्हटलं. छान आमचीच बोट आमच्याच डोळ्यात गेली म्हणायची. महादेवी मायावतीने फणाराला आमंत्रण केलं.